शिवार महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. कृषी क्षेत्रातही महिलांना अधिक सक्षम बनविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे नुकतंच शंकरपूर येथे हरभरा प्रकल्प व कृषी कार्यशाळा घेण्यात आली. यावरच प्रशांत काढे यांचा हा स्पेशल रिपोर्ट आपण बघू. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात सन 2020-21 करिता रबी हंगामात शेतकऱ्यांसाठी प्रकल्प देण्यात येतात. प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता आणि अनुवांशिक उत्पादन क्षमतेतील होणारी तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न करून देणे आणि नैसर्गिक आपत्तीतून नुकसानीपासून संरक्षण करणे हाच या प्रकल्पामागचा प्रमुख उद्देश आहे. त्या अनुषंगानं मौजा शंकरपूर इथं महिला दिनाचं औचित्य साधत सलग हरभरा प्रकल्प आणि महिला शेतीशाळेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं. यात 24 महिलांना बियाणे पेरणी, बीज प्रक्रिया, पीक पद्धत, BBF तंत्रज्ञान, शेपांमधील अंतर, जीवाणू संवर्धकांचा वापर, मृदा आरोग्य पत्रिका आणि त्यानुसार खतांचा समतोल, जैविक कीड नियंत्रण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापनात पक्षी थांबे, सापळा पीक, कामगंध सापळे वापर, स्प्रिंकलरद्वारे संरक्षित ओली, वेळेवर कापणी आणि मळणी आदींबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं. 75% महिला शेतामध्ये काम करतात आणि आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे या शेतीशाळेमधून आमच्या महिलांना सर्व माहिती झालं. मित्रकिडी कोणती, शत्रुकिडी कोणती, कोणती फवारणी कोणत्या वेळेला करायची आणि जे शेतामध्ये आपण जे सुरुवातीपासून आपण पेरणी करतो, पेरणीच्या नंतर काय करायचं, त्याचं निंदन कधी करायचं, त्याला औषध कधी पाहिजे आहे, कोणतं पोषण आपल्या शेतीला पाहिजे आहे, हे सगळं आपल्याला महिलांना समजून आलं पाहिजे म्हणून आम्ही महिलांची शेतीशाळा घेतली. महिला शेतकऱ्यांचा या शेतीशाळेचा उत्स्फूर्त सहभाग असल्यानं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झालाय. सांगितलेल्या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांची सलग हरभऱ्याची कापणी आणि मळणी वेळेत झाल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्याला नक्कीच होईल आणि त्याच्या आर्थिक उत्पादनात निश्चित भर होईल. या शेतीशाळेमुळे सहभागी महिलांची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढलेला आहे.